धन धान्य दे काली आई धन धान्य दे जोड़ते मनाची नाती हमची माती हमची माणस जमिनीमध्ये आढळणारा शेतकऱ्याचा मित्र अशी सर्वसामान्य उपमा गांडुळाला दिली जाते. ओलसर उबदार आणि जैव पदार्थ युक्त मातीमध्ये गांडुळ बिळ करून राहतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हे गांडुळांचं अन्न. जी जमीन अशा प्रकारचं खाद्य गांडुळांना पुरवते त्या जमिनीत त्यांची संख्या जास्त असते. अशा प्रकारच्या नैसर्गिक पद्धतीनं जमीन सुपीक होण्यामध्ये गांडुळांचा मोठा वाटा आहे. आज अनेक कारणांमुळे जमिनीची जी नैसर्गिकरित्या उत्पादन क्षमता कमी झाली आहे ती भरून काढण्यासाठी गांडूळ खत वापरण्यावर भर द्यायला हवा असं प्राध्यापक राजेश धोपावकर म्हणतात. जमीन हा माणसाला निसर्गाकडून मिळालेला एक वरदान आहे. जमिनीची सुपीकता टिकवणे आज हे शाश्वततेतील एक आव्हान आहे. त्याचप्रमाणे पिकांची उत्पादकता वाढवणे ही देखील आधुनिक काळाची गरज आहे. शेतकरी लोक हे एकाच जागेत सारखी 30-30 पिकं घेत असल्यामुळे आज दिवसेंदिवस जमिनीचा कस कमी होत आहे. रासायनिक खताचा अनियंत्रित वापर व सेंद्रिय खताचा अभाव यामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म प्रतिकूल परिणाम म्हणून जमिनीची उत्पादकता आज धोक्यात आलेली आहे. शेतीची उत्पादकता टिकवून ठेवताना उत्पादन खर्चसुद्धा कमी करणे आज कर्मप्राप्त आहे. त्यासाठी पर्याय म्हणजे गांडूळ खत हे होय. पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता आणि पिकांची उत्पादकता वाढवणं तसंच त्यामध्ये सातत्य ठेवणं ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती ही शाश्वत शेतीची पद्धत आहे आणि ती निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे. म्हणून महागड्या आणि घातक रासायनिक निविष्ठांचा वापर टाळून आपल्या शेतातूनच उपलब्ध होणारे पिकांचे वेगवेगळे अवशेष यापासून तयार होणारं गांडूळ खत नक्कीच चांगलं. गांडूळ खत म्हणजे गांडुळाच्या नैसर्गिक सवयीचा कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करून सेंद्रिय पदार्थापासून तयार झालेले खत म्हणजे गांडूळ खत होय. गांडुळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेले मृदुगंधयुक्त वजनास हलके असणारे काळसर रंगाचे कणिदा स्वरूपाच्या कातीस गांडूळ खत असे म्हणतात. गांडूळचे शरीर हे मऊ नाजूक गुळगुळीत असून त्याचे शरीर गोलाकार तुकड्यांनी जोडलेले असते. गांडूळ हा त्याच्या वजनाच्या 2 ते 2.5 नंतरचे सेवन करतो. गांडूळ हा बिळामध्ये राहून सेंद्रिय पदार्थाचे चर्वण करत असतो आणि त्याच्या पोटामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन बाहेर पडलेली विष्ठा ही कणीदार काळसर रंगाची असते. जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जितकी जास्त तितकी जमिनीची सुपीकता जास्त. शिवाय आज अनेक शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल आहे. या सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताला महत्व आहे. तेव्हा या उपयुक्त गांडुळाची ओळख करून घेऊन त्यांचा जीवनक्रम कसा असतो हे पाहूया. गांडूळ हा उभयलिंगी प्राणी असून त्याच्या जीवनक्रमामध्ये अंड्यावस्था, बाल्यावस्था, प्रप्रौढावस्था, प्रौढावस्था अशा 4 अवस्था असतात. अंड्यावस्था ही 3 ते 4 आठवड्यांची असून प्रप्रौढावस्था व बाल्यावस्था ही 3 ते 10 आठवड्यांची असते. तर प्रौढावस्था ही 7 ते 24 महिन्यापर्यंत आढळते. तारुण्यावस्थेत हे गांडूळ एकत्र येऊन कोष टाकतात. या कोशामध्ये 18 ते 20 अंडी असतात आणि त्यापासून 3 ते 4 पिल्ले जन्माला येतात. अशा प्रकारे गांडुळाची एक जोडी 6 ते 8 पिल्लांना जन्म देते. गांडुळाचं प्रजनन क्षमता ही आर्द्रता तसेच सेंद्रिय पदार्थ खाद्यपदार्थ व त्याचप्रमाणे प्रजात यावर आढळून येते. जमिनीला भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म हे सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी गांडूळ खताचा उपयोग होतो. या खतासाठी गांडुळांची पैदास आपल्याला करायला हवी. ती अवलंबून असते त्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यावर आणि प्रजातींच्या निवडीवर. गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी गांडुळाची पैदास करणे देखील महत्त्वाचे असते. गांडुळाची पैदास करण्यासाठी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद व 30 सेंटीमीटर खोलीचा लाकडी खोका अथवा सिमेंट टँक अथवा प्लॅस्टिक टबचा वापर करावा.
यामध्ये तळाशी सुरुवातीला 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा सावकाश कुंजणारा सेंद्रिय पदार्थ थर द्यावा. यामध्ये नारळाचा काथ्या, भाताचा पेंढा, भाताचा तूस, कोंडा अथवा गवत यांचा वापर करावा. त्यानंतरचा थर म्हणजे 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा शेणखताचा अथवा कंपोस्ट खताचा द्यावा व त्यावर 2000 पूर्ण वाढ झालेले गांडुळे सोडावीत आणि त्यानंतर त्याच्यावर खाद्याचा थर द्यावा. यामध्ये 10 भाग शेणखत, 1 भाग गहू किंवा हरभऱ्याच्या सालीचा भुसा, 1 भाग भाजीपाला व 1 भाग ओला पाचा यांचा थर द्यावा. सूर्यप्रकाश व पावसापासून या कोकांचे संरक्षण करावे व त्यासाठी सावलीत ठेवावे. उंदीर, घूस, साप, बेडूक यांच्यापासून संरक्षण करावे, त्यासाठी गुणपाठाचा वापर करावा. साधारण 8 ते 10 दिवसांनी कणीदार स्वरूपाच्या काठ टाकण्यास सुरुवात होते व या गांडव्यांच्या खाद्यावर वरचेवर पाणी मारत राहावे. साधारण 3 महिन्यामध्ये आयसिनिया फोटिडिया व युडिलिस विजिनी या एका जातीपासून 3 महिन्यामध्ये 60 गांडुळांची निर्मिती होते. अशा प्रकारे गांडुळांची मोठ्या प्रमाणावर पैदास करावी. जगामध्ये आज गांडुळाच्या 32 पेक्षा अनेक जाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये भारतामध्ये 509 प्रकारचे गांडुळे असतात व त्याचे वर्गीकरण हे त्याचे खाद्याचा प्रकार व जमिनीत राहण्याच्या पद्धतीवरून केले जाते. त्याचे वर्गीकरण साधारण जमिनीच्या पृष्ठभागात राहणारे गांडुळे, जमिनीच्या पृष्ठभागाखाली राहणारे गांडुळे, तसेच जमिनीच्या पृष्ठभागाने खोलवर राहणारे गांडुळे असे केले जाते. जमिनीच्या पृष्ठभागाजवळ राहणारे गांडुळे हे त्यांच्या खाद्याच्यामध्ये 90% सेंद्रिय पदार्थ व 10% माती व इतर पदार्थ असतात. त्यांचा प्रजनन क्षमतेचा वेग जास्त असतो. दुसरं वर्गीकरण म्हणजे गांडुळाच्या जमिनीच्या पृष्ठभागाखाली राहणारे गांडुळे हे जमिनीच्या खाली 10 ते 30 सेंटीमीटर खोलीवर बिळे करून येतात. त्यांचा प्रजनन वेग व लांबी सर्वसाधारण मोठी असते. त्या गांडुळांचा उपयोग जमीन भुसभुशीत करण्यासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. व तिसरा प्रकार म्हणजे गांडूळच्या पृष्ठभागाखाली खोलवर राहणारे गांडुळे ही साधारण 1 ते 5 मीटर खोलीवर बिळे करून येतात. या गांडुळाचा रंग तांबडट मातकट असून लांबीने मोठी असतात. यांना नाईट क्रॉलर असेही संबोधतात कारण ते रात्रीच्या वेळी पृष्ठभागावर जमिनीच्या पृष्ठभागावर येत असतात आणि सेंद्रिय पदार्थ जर्वण करतात. प्रजननाच्या दृष्टीने ही जात महत्वाची नाही आहे. गांडूळ खत आपल्याला 3 पद्धतीनं करता येतं. मात्र या सर्व पद्धतींमध्ये खत निर्मिती करताना गांडुळांचं संरक्षण करावं आणि त्यांना खाद्य म्हणून सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करत राहणं गरजेचं आहे. इतर प्राण्याप्रमाणे गांडुळाला त्यांच्या आवडीचे खाद्य दिले तर त्यांची वाढ व प्रजनन झपाट्याने होते. गांडुळांना कुजलेले शेणखत, कुजलेला पालापाचोळा मोठ्या प्रमाणात आवडते. खत निर्मितीसाठी जमिनीच्या पृष्ठभागावर जवळ राहणाऱ्या गांडुळांचा वापर केला जातो. त्यांच्या खाद्यामध्ये कुजलेले शेणखत, शेंडी व मेंढ्यांचे लीद, त्यांच्या कोंबड्यांची विष्ठा याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गव्हाचा कोंडा अथवा हरभऱ्याच्या सालीचा कोंडा शेणामध्ये 3:10 या प्रमाणात मिसळले तर त्याचे मिश्रण फायदेशीर असते. त्याचप्रमाणे भाजीपाल्याचे अवशेष व शेणखत यांचा वापर समप्रमाणात केला तर तेही फायदेशीर असते. खाद्यासाठी ताज्या शेणाचा व गोमूत्राचा उपयोग करू नये कारण त्यामध्ये असलेले मिथेन वायू व तसेच अमोनिया वायूमुळे गांडुळे दगावण्याची शक्यता असते. वनझाडांचा पालापाचोळा, त्याचप्रमाणे फळझाडांचा पालापाचोळा तसंच तण यांचा देखील वापर सेंद्रिय पदार्थ म्हणून करता येतो. त्याचप्रमाणे हिरवळीचे पिके यामध्ये गिरीपुष्पाचा पाला, तागाचा पाला, ढेंच्याचा पाला याचा वापर करता येतो. गांडूळ खत तयार झाल्यावर त्याचा शंकूसारखा ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळं करून सावलीमध्ये वाळवून चाळून घ्यावं. चाळल्यानंतर वेगळे झालेले गांडूळ, गांडुळांची पिल्लं आणि अंडकोश यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण गांडूळ खत कशी निर्मिती करायची याचं आपण बघूया, प्रात्यक्षिक पाहूया. गांडूळ खत निर्मिती करताना मुख्यत्वे डीक पद्धत अथवा बिछाने पद्धत, खड्डा पद्धत आणि सिमेंट टँक पद्धतीचा वापर करतात. या तिन्ही पद्धतीमध्ये निवारा शेडची आवश्यक असते. त्याचा मुख्य उद्देश हा सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे व पावसापासून संरक्षण करणे हा होय. निवारा शेडची रुंदी ही 2 ते 4 डिगासाठी साधारण 4 ते 8 मीटर व 8 मीटर असावी. तर उंची ही दोन्ही साईडने 1.5 मीटर व मधल्या खांबाची उंची 2.5 मीटर असावी. आच्छादन म्हणून पेंडा, झावळ्या व प्लॅस्टिकचा कापडाचा वापर आपण करू शकतो. डीक पद्धत आणि बिछाने पद्धतीमध्ये 2 ते 2.5 मीटर लांबीचे डीक केले जातात. रुंदी 1 मीटर रुंद असते. 2 डिगांमध्ये 1 मीटर जागा सोडावी. डीक करताना सुरुवातीला जमिनीवर पाणी मारून घ्यावे व पहिला सर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा द्यावा. यामध्ये नारळाचा काथ्या, भाताचा तूस,
भाताचा कोंडा अथवा गवत याचा वापर करावा। त्यानंतर दुसरा थरा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा असा शेणखताचा अथवा कंपोस्ट खताचा द्यावा व त्यावर हळूवारपणे गांडूळ सोडावीत। साधारण 100 किलो सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी 7000 गांडूळांचा वापर करावा। यामध्ये कुजलेलं शेणखत, कुजलेला पालापाचोळा, भाजीपाल्यांचे अवशेष, गिरीपुष्पाचा पाला, शौरीचा पाला व पक्ष्यांची विष्ठा याचा वापर करावा। दुसरी पद्धत आहे खड्डा पद्धत। यामध्ये खड्ड्याची लांबी 3 मीटर व रुंदी 2 मीटर असावी व उंची खोली 2 फुटापर्यंत असावी। यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सावकाश करणारा सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा 3 ते 5 सेंटीमीटर। यामध्ये नारळाचा कात्या, भाताचा पेंढा, तूस याचा वापर करावा व त्यानंतर सेंद्रिय खत म्हणजे शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर करावा व त्यावर हळूवारपणे गांडूळ सोडावीत आणि त्यानंतर खाद्याचा वापर करावा। यामध्ये तापमान, या खड्ड्यामध्ये तापमान वाढण्याची शक्यता, सेंद्रिय पदार्थामध्ये तापमान वाढण्याची शक्यता असते, त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा खाद्याचा कर हा वरचेवर हलवत राहावा। तिसरी पद्धत आहे सिमेंट टँक पद्धत। यामध्ये सिमेंट वाळू व विटांचा वापर केला जातो। याची लांबी 12 फूट लांब, 6 फूट रुंद व 2 फूट उंची ठेवतात। तर सुरुवातीचा तळाची बाजू उताराची असावी जेणेकरून गांडूळ पाणी जमा करणे शक्य होईल। यामध्ये देखील सुरुवातीला सावकाश कुडणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा व त्यावर शेणखताचा वापर करावा आणि त्यानंतर गांडूळ सोडून खाद्यपदार्थाचा वापर करावा। यामध्ये उष्णतेचे विनिमय होण्यासाठी व हवेचे विनिमय होण्यासाठी प्लॅस्टिकचे पाईप, PVC प्लॅस्टिकचे पाईप होल मारून ठेवावे व 2 ते 3 ठिकाणी पाईप उभे करावेत, त्यामुळे उष्णतेचे विनिमय व हवेचे विनिमय होऊ शकते। वरील तिन्ही पद्धतीमध्ये 1.5 ते 2 महिन्यात गांडूळ खत तयार होते व तयार झालेले गांडूळ खत चाळणीने चाळून घ्यावे व शेतासाठी त्याचा उपयोग करावा। जमिनीचा पोत सुधरवणारं गांडूळ खत वेगवेगळ्या पिकांना किती प्रमाणामध्ये द्यावं याविषयी डॉक्टर धोपावकर सांगतात। तृणधान्य पिकं व कडधान्य वर्ग या पिकासाठी 5 टन हेक्टर याचा वापर करावा व फळझाडांसाठी वापरताना त्या 1 हेक्टरमध्ये असलेल्या झाडांच्या संख्येनुसार समप्रमाणात त्याची मात्रा विभागून द्यावी। गांडूळ खताप्रमाणेच गांडूळ पाण्यात देखील पिकांच्या वाढीसाठी उत्तेजक पदार्थ असतात। गांडूळाचं शरीर लांब आणि दंड गोलाकृती असून आतील बराचसा भाग पोकळ असतो। या पोकळ भागामध्ये आतड्याचा भाग असून त्याच्या सभोवताली पेशींचा थर असतो। हा पोकळ भाग जाड द्रव्यानं भरलेला असतो। गांडूळाच्या शरीरातून पाणी जाऊ दिलं तर हा द्रव गांडूळ पाणी म्हणून गोळा करता येतो। गांडूळ खत तयार करताना सुद्धा आपण गांडूळ पाणी मिळवू शकतो। पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पन्न वाढण्यासाठी गांडूळ पाणी पिकांच्या पानावर फवारलं तर त्याचा चांगला उपयोग होतो, कारण त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात। तर शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण गांडूळ खताची माहिती घेतली। आता आपण दुसरा पदार्थ तयार होणारा म्हणजे गांडूळ पाणी। गांडूळ पाण्यामध्ये अनेक प्रकारचे विकर असतात, सेंद्रिय आम्ले असतात, उपयुक्त जीवाणूंचा संचय असतो, त्याचप्रमाणे उपलब्ध अन्न नत्र स्फुरत पालाच्यासारखे उपलब्ध अन्नघटक असतात, त्यांच्या झाडाच्या वाढीसाठी उपयोग होतो। गांडूळ पाणी म्हणजे गांडूळाच्या शरीरातून पाजळणारा श्लेष्माला व मूत्राला गांडूळ पाणी असे संबोधतात। गांडूळ पाणी तयार करण्यासाठी 60 लिटर आकारमाचे एक प्लॅस्टिकचे उभे भांडे घ्यावे, ते साधारण 25 सेंटीमीटर व्यासाचे असावे। त्याच्या तळाला नळा प्लॅस्टिकचा नळ बसवावा जेणेकरून गांडूळ पाणी गोळा करणे शक्य होईल। सुरुवातीला प्लॅस्टिकच्या तळाशी 15 सेंटीमीटर जाडीचा व विटांचा थर द्यावा। यामध्ये विटांचे तुकडे वापरावेत। त्यानंतरचा दुसरा थर म्हणजे हा जाड वाळूचा द्यावा। यामध्ये 5 सेंटीमीटर जाड वाळूचा थर दिला जातो आणि त्याच्यानंतर नायलॉन प्लॅस्टिक जाळी बसवावी किंवा पत्र्याची जाळी बसवावी। या 3 थराचा उपयोग गांडूळ पाणी गाळण्यासाठी होतो। त्याच्यानंतर त्याच्यावर शेणखताचा, कुजलेल्या शेणखताचा अंशतः कुजलेल्या शेणखताचा थर द्यावा व त्यावर साधारण 1000 गांडूळे पूर्ण वाढ झाली गांडूळे सोडावीत आणि त्याच्यानंतर 15 ते 20 सेंटीमीटर जाडीचा भाजीपाल्याचा अवशेष आणि शेणखताचा वापर करावा, खाद्य म्हणून त्याचा वापर करावा। या खाद्य पदार्थावर वरचेवर पाणी मारत राहावे जेणेकरून त्याच्यामध्ये 50% आर्द्रता राहील आणि साधारण 2 महिन्यानंतर जमा झालेले गांडूळ पाणी तो नळाद्वारे गोळा करावे व ते झाडावर पडेल। झाडावर फळताना त्याची मात्रा गांडूळ पाणी व पाणी हे एकास एक या प्रमाणात फवारावे। एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची क्षमता हे शेतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य।
ही क्षमता निर्माण करणारा घटक म्हणजे माती. ही माती म्हणजेच जमीन उपजाऊ, कसदार आणि सुपीक ठेवण्यासाठी गांडूळ खत आणि गांडूळ पाणी यांना महत्त्व आहे. तेव्हा सहज सोप्या पद्धतीनं बनवता येणाऱ्या या खताचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी अधिकाधिक भर द्यायला हवा.